नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत। नवरात्र उत्सव चालू होत आहे, प्रत्येकाच्या घरी घटस्थापना झालेली आहे। घटस्थापना करताना आपण दिवा प्रज्वलित करतो, हा दिवा 9 दिवस अखंड तेवत असतो। याद्वारे आपली पूजा देवी आईपर्यंत पोहोचत असते। हा दिवा विझू नये, अखंड तेवत राहावा यासाठी आपण खूप काळजी घेतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रामध्ये अखंड दिवा का लावायचा, याचे शास्त्रीय कारण काय आहे ते जाणून घेणार आहोत। दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरवतो। देवांकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावे म्हणून आपण देवाजवळ दिवा लावतो। कोणतीही पूजा असो किंवा कोणताही समारंभाचे लोकार्पण असो, शुभ कार्याच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन करण्याची पद्धत आहे। ज्याप्रमाणे दिव्याची वात नेहमी उंचावते, त्याप्रमाणे माणूस देखील उंचावत राहो, हाच दीप प्रज्वलनाचा मुख्य अर्थ आहे। म्हणूनच सर्वांचे कल्याण होवो अशी इच्छा बाळगणाऱ्या माणसाने दिवा लावताना दीपमंत्र आवर्जून म्हणावा। हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभ काम करताना दिवा लावतात, सकाळ आणि संध्याकाळ पूजा करताना देखील दिवा लावतात। वास्तुशास्त्रामध्ये दिवा ठेवण्याच्या आणि त्याला लावण्यासंबंधीचे काही नियम सांगण्यात आलेले आहेत। दिव्याची वात कोणत्या दिशेने असावी या संदर्भात वास्तुशास्त्रामध्ये बरीचशी माहिती मिळते। वास्तुशास्त्रात हे देखील सांगितले आहे की दिव्याची वात कोणत्या दिशेला ठेवल्यावर त्याचा कोणता परिणाम होतो। नवरात्रात अखंड दिवा का लावावा, आपल्या हिंदू धर्मात नवरात्राला खूप महत्त्व आहे। आपण वर्षातून 2 वेळा देवीची उपासना करतो। नवरात्रीत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी भाविक घटस्थापना, अखंड दिवा, जागरण इत्यादी कार्य करतात। नवरात्रीच्या 9 दिवसात आपण घरात घटस्थापना आणि अखंड दिवा लावतो। या अखंड दिव्याला विझू न देण्याचा नियम आहे। हा अखंड दिवा लावल्यावर आपण याला एकटे सोडू शकत नाहीत आणि त्याला विझू द्यायचे नाही। जर का हा दिवा विझला तर ते अशुभ मानले जाते। नवरात्रात 9 दिवसांपर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळ मिळावे म्हणून यासाठी गायीच्या साजूक तुपाने अखंड दिवा लावतात। जर घरात गायीची साजूक तूप नसेल तर कोणत्याही तुपाने आपण दिवा लावू शकतात। नवरात्रातील 9 दिवस दिवा तेवत ठेवणे याला अखंड दिवा म्हणतात। असे मानले जाते की नवरात्री दिवा तेवत ठेवल्याने घरात सौख्य आणि शांतता बनून राहते आणि सर्व कार्ये पूर्ण सिद्ध होतात। म्हणूनच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी संकल्प घेऊन अखंड दिवा लावावा आणि त्याच्या नियमांचे संरक्षण करावे। नवरात्रात अखंड दिवा लावण्याचे काही नियम आहेत ज्यांना आपल्याला पाळावे लागते, जेणेकरून आपल्याला इच्छित फळे मिळू शकतात। सहसा लोक पितळाचा दिवा अखंड तेवत ठेवतात। जर आपल्याकडे पितळी दिवा नसेल तर आपण मातीचा दिवा देखील लावू शकतो। मातीचा दिवा अखंड दिवा म्हणून तेवत ठेवण्यापूर्वी दिव्याला संपूर्ण 1 दिवस पाण्यात भिजवून ठेवावे आणि त्याला पाण्यातून काढून स्वच्छ कापडाने पुसून वाळवून घ्यावे। शास्त्रानुसार नवरात्रात अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनात काही संकल्प घेतो आणि देवी आईला विनवणी करतो की आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे। अखंड दिवा कधीही जमिनीवर ठेवू नये, दिवा नेहमी चौरंग किंवा पाटावर ठेवावा आणि नंतरच लावावा। दुर्गा देवीच्या समोर जर आपण दिवा जमिनीवर तेवत ठेवला तर त्याचा खाली आधी अष्टदल कमळ ठेवावे। हे आपण गुलाब किंवा तांदळाने काढू शकता। अखंड दिव्याची वात देखील महत्त्वाची आहे। ही वात रक्षासूत्र पासून बनवलेली असते। 6 हात मापाचा हा रक्षासूत्र असतो। पूजेत वापरला जाणारा कच्चा कापूस घेऊन त्यात वळतात व ती वात दिव्याच्या मध्यभागी ठेवतात। अखंड दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर करावा। जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर आपण तिळाच्या तेलाचाही दिवा लावू शकता। मोहरीचे तेल शुद्ध असल्यास तेही आपण वापरू शकता। अखंड दिवा देवी आईच्या उजव्या बाजूस ठेवावा, पण जर दिवा तेलाचा असल्यास त्याला डाव्या बाजूला ठेवावे। दिव्याला वारे लागू नये म्हणून त्याच्यावर काचेचे झाकण ठेवावे। संकल्प पूर्ण झाल्यावर दिव्याला कधीही फुंकर मारून विझवू नये। दिवा स्वतः शांत होऊ द्यावा।
उत्तर पूर्व दिशेस याला देवी देवतांचे स्थान मानतात, म्हणून अखंड दिवा पूर्व दक्षिण दिशा म्हणजेच आग्नेय कोणात ठेवणे महत्त्वाचे असते। लक्षात ठेवा, दिव्याचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे। अखंड दिवा तेवत ठेवण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश, देवी दुर्गा आणि भगवान शंकरांची पूजा करावी। दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या इच्छेबद्दल विचार करावा आणि देवी आईला विनवणी करावी की पूजेच्या सांगतेसह माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात। नवरात्रामध्ये अखंड दिव्याची वात पूर्व दिशेला ठेवल्याने आयुष्य वाढते। दिव्याची वात पश्चिम दिशेला ठेवल्यास दुःख वाढते। दिव्याची वात उत्तर दिशेला ठेवल्यास धनलाभ होतो आणि दिव्याची वात दक्षिण दिशेला ठेवल्यास तोटा होतो। हा तोटा माणसाच्या धनाचा तोटा असू शकतो। अखंड दिव्याची उष्णता दिव्यापासून सुमारे 4 बोटे जाणवली पाहिजे, असा दिवा भाग्याचा सूचक असते। दिव्याची वात सोनेरी असावी, ज्यामुळे आपल्या जीवनात अफाट धनधान्य मिळते आणि व्यवसायात भरपूर प्रगती होते। जर अखंड वात विनाकारण स्वतःच विजल्यास घरामध्ये आर्थिक संकटे येण्याची कारणे चिन्हे असतात। दिव्यात पुन्हा पुन्हा वात बदलू नये। दिव्याने दिवा लावणे देखील अशुभ मानले जाते। असे केल्याने आजारात वाढ होते आणि मंगल कार्यात अडथळे येतात। नवरात्रात मातीचा अखंड दिवा लावल्याने आर्थिक भरभराटी येते आणि आपली सर्वत्र दिशांमध्ये कीर्ती वाढते। नवरात्रात दिवा लावल्याने घरामध्ये अनेक कुटुंबात पितृशांतीही सौख्य मिळते। नवरात्रात तुपाचा आणि मोहरीचा दिवा अखंड लावल्यास सर्व शुभ कार्ये सिद्ध होतात। नवरात्रामध्ये विद्यार्थ्यांना यशप्राप्तीसाठी तुपाचा दिवा अवश्य लावावा। जर आपल्याला काही वस्तुदोष असेल तर त्याला दूर करण्यासाठी वस्तुदोषाच्या ठिकाणी तिळाचा तेलाचा दिवा लावावा। शनीच्या दुष्प्रभावापासून सुटका मिळवण्यासाठी नवरात्रात तिळाच्या तेलाचा अखंड दिवा लावावा। हा अखंड दिवा शुभ मानला जातो। श्रोतेहो, मला पूर्ण खात्री आहे की आपल्या लक्षात आलेच असेल की देवीपुढे अखंड दिवा का लावतात। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपण अजूनही मराठी भक्ती परिवाराचे सदस्य झाले नसताल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा, जेणेकरून आपणापर्यंत सर्व व्हिडिओ सर्वात आधी पोहोचतील। तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।